सातारा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राजीनामा दिलेल्या सदस्यांच्या रिक्त जागेवर समितीत निवड करण्याचे काही सदस्यांना माहीत नसल्याचा आक्षेप घेत विरोधी सदस्यांनी सत्ताधारी सदस्यांसह प्रशासनाला जाब विचारला. आम्हाला इथेच कार्यक्रम पाहायला मिळाला, हा विषय स्थगित करण्यात यावा अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील, अरुण गोरे, भाजपचे सागर शिवदास यांनी केली. राष्ट्रवादीचे सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी तो विषय स्थगित करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, शिक्षण सभापती राजेश पवार, कृषी सभापती मनोज पवार, समाज कल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, महिला बाल कल्याण सभापती वनिता गोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्यासह सदस्य उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला राजेश पवार यांनी दुखवट्याचे व अभिनंदनाचे ठराव मांडले. त्यानंतर भीमराव पाटील, अरुण गोरे यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.